भारतीय जनता पार्टीच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स आमच्यामध्ये आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानवडे, आमचे ज्येष्ठ नेता आणि आमचे माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, समोर असलेले आमचे सगळे पत्रकार मित्र भावांनी भेटणो, सगळ्यात पहिली गोयच्या जनतेचो खूप खूप आभारी असा. इतकी हीट असताना सुद्धा, म्हणजे आम्ही म्हणतात की मे महिन्यातली 7 तारखेची हीट ही एक्स्ट्रीम हीट, हजा इतकी आणि हीट 7 तारखेची इतकी, आणि आता कमी झाली ती पॉलिटिकली कमी झाली आणि ओवरऑल बाकीचं टेम्परेचर कमी जातलं. पण हांव गोयच्या जनतेचे आभार मानता, विशेष करून एजेड पर्सन, जे 70 वर्सां वयले आमचे ज्येष्ठ नागरीक बरे नसताना थोडे हातरुणा वयले उठून हे करून ह्या सुद्धा सगळ्यांनी येऊन मतदान केले, लोकशाहीतले आपला मतदानाचा हक्क बजावलो, या खातीर हांव खूप खूप अभिनंदन. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांचे हांव खूप खूप आभार व्यक्त करता. मोठो अवेअरनेस त्यांच्यानी आणि ज्यांनी ज्यांनी बाकीच्यांनी अवेअरनेस केलो इलेक्शन कमिशनाबरोबर, पॉलिटिकल पार्टी आणि इतर संस्था, त्यांचेही बी आभार. त्या निमित्तात मतदान चढ जावपाक पावले. ग्रीन बूथ, इको फ्रेंडली बूथ, पिंक बूथ अशा पद्धतीचे वेगवेगळे कन्सेप्ट पहिलेच फावटी आमकां पळोवपाक मेळ्ळे. हांवें हांव पळयतालो की आमच्या आमोण्या गांवांत खुद्द इको फ्रेंडली बूथ, इट इज वन ऑफ द अट्रॅक्शन ठरले. काही पेपरांनी त्याचे फोटोय हाडल्या, म्हणजे थंय वेगवेगळी फोटोग्राफी करपा खातीर ज्या पद्धतीचो, म्हणजे एकंदर उत्साहाचे वातावरण तांच्यांनी क्रिएट करपाचो एक माहोल केलो. म्हणजे आम्ही फोटोशूट करपा खातीर वेगळो थंय डेस्क दवरता फोटोशूट काढपाची, त्याच पद्धतीचे वातावरण आम्ही खरे लोकशाहीतले फेस्टिवल म्हणपाक काय हरकत ना अशा पद्धतीचे बरे वातावरण. आम्ही जसे वातावरण आशिले की एखाद्या लग्नांक गेल्ल्यासारखे, लग्नांक गेल्या उपरांत फाटे थंय फोटोशूट काढपा खातीर पोज दवरलेली असता, सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक लोकांक येण्या फुडें वेलकम करता, त्याच पद्धतीचे वातावरण सगळीकडे. त्या खातीर हांव इलेक्शन कमिशनान जितको स्टाफ मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी 2-3 दीस काम केले त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता सरकारच्या वतीनंही बी, आणि खरोखरच एक बरे वातावरण त्यांच्यानी क्रिएट केले. आम्ही सातत्यात, हांव पहिलीच क्लिअर करता की दोन्ही सीट अध्यक्षांनी भाऊन सांगला त्याप्रमाणे, भाऊ 1 लाख+ मार्जिनान जिंकता, साऊथ गोवाचं सीट 50 ते 60 हजार+ मार्जिनान जिंकता, हे फर्म असा अजूनही बी, आणि 100% जिंकता हे आम्ही सांगना. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सांगले की तुम्ही दोन्ही सीट जिंकले म्हणून, त्यांच्यानी मान्य केले. खासगीत उलयता असताना ते सांगता, आज जर त्यांचे थोडेसे प्रेसवाल्यांचे जर किंवा त्यांचे जे काँग्रेसीक वावरतले, हांव येतना आतां जस्ट तायटालो सोशल मिडिया प्रेस पळयतालो, पळयलें जाल्यार त्यांच्यानी एक्सेप्ट केलां की प्रदेशांत काँग्रेस फक्त 4 मतदारसंघां, 3 मतदारसंघापुरती सिमीत उरल्या म्हटलं. त्यांच्यानीच म्हटलंय काँग्रेस आता 4 मतदारसंघापुरतीच सिमीत उरलेली असा, हाज्या वयर उरूंक ना, खंयचे ते तुम्ही सोदून काढचे. थोडेसे त्यांच्या कडेन जर चड काम केले जाल्यार तांचे म्हणणे आहा की त्यांचे अलायन्स पार्टनर, इंडिया अलायन्सचे पार्टनर हेच एग्रेसीव आशिले, सामके झगडी करपाक बीन फिल्डार आशिले. त्यांच्यानी खऱ्या अर्थात दाखोवन दिले की आम्ही ओरिजिनल काँग्रेस मॅन म्हणून, आम्ही सामके हेंय त्यांच्यानी दाखोवन दिले. काय आता कोण टेक ओवर बीन करपाचो जाल्यार म्हाका खबर ना, बट ते एक त्यांच्यानी फर्मपणे, आणि ते इंडिया अलायन्सचे पार्टनर असले पण न्ही, त्यांना कळंक जाय आता लीड येयले काय इंडिया अलायन्स विसरतले, म्हणजे थंय काँग्रेसच्यांनी दावो करपाक सुरवात केला आणि त्यांच्यानी फुडली कोणाक काँग्रेस तिकेट दिली ती सांगल्या. तर ती इंडिया अलायन्सवाल्यांनी ज्यांच्यानी सपोर्ट केल्लो पळय न्ही, ते आम आदमी पार्टीन आता विसरपा जाय, कारण तो मुख्यमंत्रीच भितर आहा. त्या ते आता फुडें अलायन्स बीन त्यांचे उरचे ना काँग्रेसीन, हे हांवें तुम्ही म्हणटले आसले तांकां भेटोवपाक सांगता काय म्हणून, म्हणून आतां सांगलां, पयलीं सांगूंक ना. ओके, त्या ती त्यांच्यानी अलायन्स बिलायन सगळें आतां विसरपा जाय. काँग्रेसवाल्यांनी थंय तयारी करपाक सुरवात केली, आमकां कांय हरकत ना, कोरडी तयारी म्हणून हांवें सांगलां. 27 इलेक्शनाक आमी पळयता, बट एक काँग्रेसीन हें इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्याचेर लढूंक ना. काँग्रेसीन सगळ्या जाणांच्या सपोर्टाचेर, हे धर्माच्या आधाराचेर, हे जातीच्या आधाराचेर राजकारण व्हरपाचो प्रयत्न केलो. भारतीय जनता पार्टी धर्म आणि जात ह्या आधाराचेर केन्नाच इलेक्शन लढना. ऑलवेज आम्ही म्हणटा की आम्ही विकासाच्या मुद्द्याचेर इलेक्शन लढटा. आम्ही विकसित भारत 2047, विकसित गोवा 2047 आम्ही किती कामां केल्या, काँग्रेसीन कितली कामां केली, ह्या जेन्युइन मुद्द्यांचेर आम्ही इलेक्शन लढटा. आणि त्याकाच लागून त्यांच्याकडे सांगपा खातीर एकूय मुद्दो नाशिल्लो. त्यांच्यानी बाबा आमच्या डबल इंजिनच्या सरकारात आम्ही कामां सांगताली, त्यांचे डबल इंजिन सरकार असली त्यांनाची कामां त्यांच्यानी सांगूं जाय असली, गोंयात त्यांच्यानी कांयच करूंक नासले म्हणून त्यांच्याकडे सांगपाकूय कांय नाशिल्ले. नाहक आरोप भाऊचेर म्हाजेर बीन करपाक लागले थोडे थोडे, बेश्टेच खरें म्हणजे त्या ती सांगलेले ते दोळे धापून चलता म्हणून, त्यांच्याकडे सांगपाकूय कांय नाशिल्ले. आम्ही एकंदर ह्यो सगळ्यो गजाली सांगता असताना हांव हेंय सांगतलो
की गडे कदाचित आम्ही उत्तर गोयातलो एकूय मतदारसंघ आम्ही फाटी उरचे ना. 20तल्या 20 मतदारसंघांनी आम्ही फुडें आसतले. गडे कदाचित साउथ गोयातल्या हांव हेंय बी एक्सप्रेस करपाक फाटी फुडें ना. 6 मतदारसंघांनी आम्ही थोडेशे फाटी आसा 6 मतदारसंघांनी, पण आम्ही इतक्या हातूंतल्यान लीड ती ओवरकम केलें. आनी खंयच्या मतदारसंघांनी तेंय बी तुमकां सांगता हांव. सावर्डे मतदारसंघ, ओके, आमी काणकोण मतदारसंघ, फोण्या मतदारसंघ, शिरोडा मतदारसंघ, मडकय मतदारसंघ, ओके, सांगे मतदारसंघ म्हणल्यार सगळ्यांत लिडीन आसलेले मतदारसंघ. आतां बरोवन दवरात सावर्डे, फोंडा, मडकय आनी शिरोडा, हितूंत चड लीड. सेकेंड टप्प्यांत काणकोण, सांगे, ओके, हातूंतल्यान लीड आसतली, बरोवन दवरात. सो तुमकां तेंय बी सांग, 6 खंयचे ते तुमी सोदून काडात. 6 मतदारसंघांत मातशे फाटी आसतले, म्हणून आमी हे ओवरकम ह्या हातूंतल्यान करतले. बट 60,000 मार्जीन ही नक्की आसा, 100% आसा. ताका लागूनच हांव परत एकदां, म्हणजे जनतेचे विशय हे सातत्यात आमी वेगवेगळे सोडयत आसता, तांच्या कडेन कांयच विशय उरूंक ना. म्हणून कोणी तरी एसटीक पॉलिटिकल रिजर्वेशनाचे आमीच केले, कोण तरी दोग जाण बसले एसटीचो सपोर्ट म्हणपाक लागले तांकां, एक जालें. कोण तरी परत 4 जाण उठले आनी म्हणाले ओबीसीचो सपोर्ट हांकां. अरे भाऊ, तुमचो ओबीसी भाऊ आमचो ऑल गोवा लिडर येदो व्हडलो नॅशनल लेवलाचे भावार. आनी उठ्ठाले कोण तरी दोग तीग जाण आदले सिलेक्शनाचे बीन प्रेस घेवन लोकांक सांगपाक. गोंयचे लोक सुशिक्षीत आसात, गोंयचे लोक आमी जेका म्हणटा हुशार आसात, ओके, एड्युकेटेड आसात. त्या खातीर खंयच्याच जाती धर्माच्या आधाराचेर मतदान करिना, हाज्याय फुडें करचें ना. आनी नवो मतदार जो आसा पळय न्ही, ते तर आतां खूब अलर्ट जाल्या. ते एक स्टेप फुडें वचून आनी म्हणटा तशें मोदीजीचें विजन विकसीत भारत 2047, इनोवेशन, आमी स्टार्टअप, परत फार्मास्युटिकल हब्स, आमी जें म्हणटा की ग्लोबल मार्केट इंडियांत जावचें, हाजें स्वप्न आमी तांकां दाखयतात. हाज्या सारकेली ती तुका एका रिजर्वेशन दी, ताका असली म्हणजे हे जे सांगतात हे उठसूट ह्यो नाका जाल्ल्यो गजाली ज्यो आहा पळय न्ही, हेंच्यांनी त्या इलेक्शनान हाडपाचो प्रयत्न केलो. थोडे आसा आनी हे तेंच्यांनीच सोडलेले, काँग्रेसीन सोडलेले सगळे पिल्लू आशिल्ले, ओके, तांकां ती संवय जाल्ली आहा. एका उबो कर, ताका उबो कर, आपूण ना, थोडेशे वेगवेगळे कडल्यान ते करीत आसतात. त्या खातीर हांव हातूंतल्यान खंयसरूच आमी मात सुद्दां न डगमगता. ओसीआयचोय विशय ओवरसीज इंडियन कार्ड आमीच रिजॉल्व केलो. एसटी पॉलिटिकल, आतां परतूय सांगता हांव इलेक्शन जाल्या उपरांत, एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन सुद्दां आमीच रिजर्व केलो. काँग्रेसीन वेगीत एसटी मुख्यमंत्री दितले म्हणून सांगून लोकांक फटोवपाचो प्रयत्न करूं नाकात. लोक गोंयांतले फटोवचे ना हें सांगता. मदींत कोण तरी उठलेलो एक पार्टी येयलो आनी ओबीसी मुख्यमंत्री, लोकांक फटोवपाचें काम हें सदांच ह्या पॉलिटिकल पार्टींनी केलां. हांव हें इलेक्शन जाल्या उपरांत आयज सांगता परत एकदां. आम्ही फर्म असा, आम्ही जनतेच्या सेवे खातीर असा. आमकां देश प्रथम, लोक प्रथम ह्या भावनेतल्यान आम्ही सदोदीत काम करीत आयल्या. लोकांच्या सेवे खातीर आम्ही इलेक्शन झाले म्हणजे घरा बसतले न्ही, आमचे परत आयच्यान परत एकदा काम सुरवात झाले, ओके. सदोदीत सरकारातले असतले किंवा पार्टीचे संघटन असतले म्हणून सांगले हांवें. माझ्या भाषणातल्यान मुद्दो क्लियर असलो, एक विकास, दुसरे संघटन, ह्या दोन बेसिसाचेर आम्ही निवडणुका लढल्यो. लोकांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो, ते हांव सगळ्या लोकांचे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट अँड क्रीड सगळे जाण आमच्या बरोबर रावले आनी अशाच पद्दतीन विकासाच्या कामांक आमच्या बरोबर रावचे ही सगळ्यां कडल्यान अपेक्षा करता. आनी आमी नॉर्थ अँड साऊथ हे दोनूय सीट जिंतना. अप की बार, 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, ही टॅगलायन आमच्या प्रचाराची ही खरी जाता. आनी हे पळोवपा खातीर 4 जुनाक परत एकदाच्या प्रेस कॉन्फरन्सांक ना जाल्यार म्हाका विचारात, इतकें सांगता. आनी तुमकांय बी हांव देव बरें करूं म्हणटा. कसलीच राजकीय समीकरणां नाशिल्लीं. म्हाका मायनॉरिटी कम्युनिटी ही आमच्या बरोबर आसा ही एक मॅसेज जी आसा मुख्यमंत्री आयल्या उपरांत एक बरी मॅसेज सगळ्यांच्या मदीं दिवपाक जाय आसली. हाज्या खातीर हांव आनी म्हाजे मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत हो मायनॉरिटीच्या त्या बुथाचेर आशिल्ले, जस्ट पळोवपा खातीर. ऑफकोर्स हांव तुका म्हणटा, आमी एक सुद्दां कोणूच आमचो माजी आमदार आसतलो, माजी मंत्री आसतलो ज्याचो भारतीय जनता पार्टी कडेन सपोर्ट आसतलो, नॉट ओन्ली हियर बट इन नॉर्थाक सुद्दां तूं पळयशीत. म्हणजे कोणूच आमच्या सभेक जर पळयतलो जाल्यार सगळे माजी आमदार आनी माजी मंत्री सगळे आमच्या स्टेजीर आशिल्ले, सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. ते ती एक सुद्दां मनीस आमच्या कडल्यान भायर नाशिल्लो. सगळ्यांनी भारतीय जनता म्हणजे मोदीजी खातीर विकसीत भारताचे स्वप्न साकार करपा खातीर सगळे जाण आमच्या बरोबर आशिल्ले. सावड्ड्या म्हणले न्हू हायस्ट हे पडटा तुमकां, ते कॉन्फिडन्स हेजे खातीर की जे
सगळे विधानसभा एकमेकांकडून चालले ते सध्या बीजेपी असा म्हणून लोकही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असतात सावर्ड्यातले. ओके, नो डाऊट ते जर आमच्या सगळ्या वांगडा असतात, म्हणजे दीपक पावसकर असा, परत असा तसं बालाजी असा, गणेश बहुतर आमचा आमदार असा, आणि डॉक्टर अल्लो तो आमच्या सगळे आहात, म्हणून काही चिंता ना. आयजूय सांगता आम्ही जी नॉर्थ गोवान लीड सांगल्या पहिली 1,00,000 ही सत्तरी आणि बिचोले तालुका लीड मेजर लीड 50,000 एक आम्ही एक सांगा विचार की आमचे एमजीपी अलायन्स पार्टनर एमजीपी आमचे अपक्ष आमदार त्यांचे आम्ही धन्यवाद देता, कारण त्यांच्यानी त्याच तऱ्हेन पूर्णपणे मनापासून त्यांच्यानी तिन्ही इंडिपेंडेंट आमदार आणि दोन्ही एमजीपीचे आमदार आणि एमजीपीची संघटना आणि एमजीपीच्या बरोबर बाप दौडेकर सगळ्यांनी काम केलं, त्यांचे धन्यवाद. भाऊ तुम्ही फाटी एक स्टेटमेंट केलं लास्ट इलेक्शन मध्ये, तुम्ही अजूनही फॉर्म असा स्टेटमेंट जो विषय होतो माझा इंडिव्हिज्युअल असा म्हजी इच्छा जाहीर केली. आता किती असा काही आमच्या इथून वयाची मर्यादा आज असतात, तरी कोणाकडे पुढे आणि डाऊट उरतो नाही, म्हणजे माझी भूमिका आम्ही क्लिअर केला. या आम्ही स्वतःच म्हणतात आम्ही डिसिप्लिन सोल्जर ऑफ द पार्टी, पार्टी जे किती सांगता ते आम्ही करतले, पण म्हजे वडील हांवें म्हजी भूमिका करता पार्टी स्वरूपात मोकळी असा. पणजे 76% ना नॉर्मली खंयचे कमी झाले नॉर्मली, पण तुवें जर पळयले पहिलीचे चार्ट इट इज मोर दॅन दॅट. ह्या वेळार 76% झाले पणजी. हाच्या पहिली तुका सांगलं की हाच्या पहिली लोकसभेतले इलेक्शन कितल्याच जाऊ ना मतदान, इवन इन पहिली सगळीकडे वाढले न रे मतदान, एव्हरेज मतदान झालं 76.54%. त्याप्रमाणे तसे कमी असे म्हणण्यात पुराय देशात 2.3 चुकले आणि दुसरे आले आसामात पहिले असतात, नाजाल्यार खरे म्हणजे गोय राज्यात पहिले जाऊ. आम्ही सगळे त्यांचे कंपॅरिझन बाकीचे जर पळयशीत पहिले जाल्ल्या सीट जर पळयशीत जाल्यार आम्ही फर्स्ट असतो. अशा हा पुराय देशात आम्ही फर्स्ट असा म्हणपाक काय करणं एज अ स्टेट. आम्ही सांगितलं अरे हांवें डे वयच्यान हांवें सकाळी वोटिंगा दीस सांगलेले आयज 75% मतदान जातले म्हणून, म्हणजे तुमकां खबर आसपाक जाय हे मतदान जे आहे भाजपा खातीर झाला. थँक्यू. अरे हांव त्याकाच लागून भोंवतालो, आमकां सगळीं मतां येवपाक जाय म्हणून. नॉर्थ टू साऊथ सगळ्यो कॉन्स्टिट्युएंसी 40 कॉन्स्टिट्युएंसीनी जो आहा पळय न्ही प्रचार, खूप बरो प्रचार सगळ्यांनी मेळून केला. माझ्या मतदारांक दिता, कार्यकर्त्यांक दिता. माझ्या मतदारसंघात कळपाक जाय जाल्यार सांगता हांवें एक सुद्धा मिटींग घेऊंक ना, तुम्ही मुद्दा म्हणून काढून पळय. हांव फक्त पूर्णता मतदार हे माझ्या बरोबर असतात हे फावटी, आणि हे फावटी सरप्राईज साखळेतल्या तुमकां दिसपाक शकता. खरें सांगा हांव पयलीं सांगना त्या खातीर की खूप मोठी लीड ही भारतीय जनता पार्टीक हे फावटी मेळटली. हांवें बाकीच्या सगळ्या मतदारसंघांनी मिटींगो घेतल्यो, एकूय पब्लीक मिटींगूय माझ्या मतदारसंघांनी घेऊं ना, किंवा संघटनेची मिटींग माझ्या मतदारसंघातली संघटनेची मिटींग अध्यक्षान घेतल्या हांवें घेऊं ना. ओके, बट वी आर गेटिंग द गुड लीड. अरे जेव्हा लीडर काम करता त्यांना त्याला लोक मतदान करतले. थँक्यू.